कार्बन कसे बंध तयार करतात हे आपण पाहिलं. इलेक्ट्रॉनचे संधान करून करतात. कार्बन सहसंयुज बंध बनवताना एक इलेक्ट्रॉन देतो आणि दुसरी मूलद्रव्ये दुसरा इलेक्ट्रॉन देतात, ज्यामुळे कार्बन कार्बन किंवा कार्बन बरोबर हायड्रोजन, नायट्रोजन किंवा ऑक्सिजन अशी इतर मूलद्रव्ये यांचे बंध बनवतात. इतर बऱ्याच मूलद्रव्यांबरोबर असे होते, पण आपण फक्त या चारांचा विचार करूया. तुम्हाला विचार करायचा असेल की कार्बन निसर्गात सर्वत्र सापडणारे मूलद्रव्य का आहे, तर पूर्ण सजीव सृष्टी कार्बनची बनलेली आहे. आपल्या शरीरातील रेणू, डीएनए रेणू, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, आपल्या शरीरातील प्रत्येक रेणू यामध्ये कार्बन हे मुख्य मूलद्रव्य असते. आपल्या भोवतीच्या सर्व गोष्टी कार्बनच्या बनलेल्या असतात. लाकूड सेल्युलोजचे बनते ज्यात कार्बन असतो. औषधांमध्ये कार्बन संयुगे असतात. रंग आणि सुगंधी द्रव्य कार्बनची बनलेली असतात. कार्बनच का, कार्बन बंध कसे तयार करतो यावर त्याचे सर्वव्यापी असणे ठरते. कार्बन 4A या गटात येतो आणि या गटातील मूलद्रव्ये नजीकच्या राजवायूचे इलेक्ट्रॉन संरूपण मिळवण्यासाठी चार सहसंयुज बंध बनवतात. आता कार्बन पहा, त्याला चार बंध बनवायला आवडतं. कार्बनच्या खालचे सिलिकॉन, जर्मेनियम, टीन, लेड सर्वांना चार बंध बनवायला आवडते. कार्बनमध्ये असं विशेष काय आहे ज्यामुळे त्याला एवढी जास्त संयुगे बनवायला मिळतात, साधारण 10^12 इतकी? आपल्याकडे एवढे जास्त कार्बन रेणू का असतात? एक कारण असे की कार्बन इतर मूलद्रव्यांबरोबर बंध बनवू शकतो किंवा कार्बन कार्बन बंध बरोबर मजबूतीचे असतात. सिलिकॉन सुद्धा सिलिकॉन सिलिकॉन चार बंध बनवतो, परंतु सिलिकॉनच्या रेणूंच्या शृंखला करण्या इतके मजबूत नसतात. जेव्हा कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबर बंध बनवतो, त्यांची लांबी आणि बंधाची शक्ती अगदी अचूक असते, ज्यामुळे असे कार्बन कार्बन बंध बनवत जाता येते आणि खूप मोठ्या कार्बनच्या शृंखला बनवता येतात. ही पहिली गोष्ट तुम्हाला कळली की कार्बनला खूप मजबूत आणि स्थिर बंध बनवता येतात. हे बंध वेगवेगळ्या प्रकारे बनतात. तुम्हाला मोठ्या मुक्त शृंखला, बद्ध शृंखला मिळू शकतात. मुक्त शृंखला ही सरळ किंवा शाखीय शृंखला असू शकते. या शृंखला प्रबळ आणि स्थिर असल्यामुळे आपण त्यांच्यावर आणखी आणखी कार्बन संयुगे बनवू शकतो. कार्बन अणूच्या या प्रबळ आणि स्थिर बंध बनवण्याच्या गुणधर्माला शृंखला बंधन शक्ती, कॅटिनेशन पॉवर असं म्हणतात. कार्बन निसर्गात इतक्या प्रमाणात मिळण्याचे दुसरे कारण असे की कार्बन एकापेक्षा जास्त प्रकारे बंध बनवू शकतो. कार्बन कार्बन आणि इतर मूलद्रव्यांबरोबर एकेरी, दुहेरी आणि तिहेरी बंध बनवू शकतो. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे कार्बन संयुगे फक्त कार्बनची बनलेली नसतात, तर इतरही मूलद्रव्य असतात, मुख्यतः हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. प्रत्येक वेळी कार्बन मूलद्रव्य आले की रचनेमध्ये जटिलता वाढते किंवा रचनेमध्ये परिवर्तन होते. उदाहरणार्थ एका कार्बन अणूपासून 5 वेगळी संयुगे मिळतात. 2 हायड्रोजन आणि 1 क्लोरीन अणू मिळून बनतात. CH4, CH3Cl, CH2Cl2, CHCl3 आणि CCl4. आपण अजून खोलात जाऊन ही अभिक्रिया बघूया. इथे आपल्याकडे मिथेन म्हणजे CH4 आहे. आता जर आपण एका हायड्रोजनच्या जागी क्लोरीनला ठेवले तर त्यातून CH3Cl क्लोरोमिथेन मिळते. पुन्हा हायड्रोजनच्या जागी क्लोरीनला ठेवले तर CH2Cl2 म्हणजे डायक्लोरोमिथेन मिळते, ज्याला साधारणपणे क्लोरोफॉर्म म्हणतात. आपण शेवटचा हायड्रोजन क्लोरीनने बदलला तर आपल्याला CCl4 म्हणजे कार्बन टेट्राक्लोराइड मिळते. आपण फक्त 3 मूलद्रव्यांपासून 5 संयुगे बनवू शकतो, म्हणून आपण कार्बन बरोबर जास्त संयुगे बनवू शकतो. कार्बनी संयुगांच्या संख्या वाढीला कारण असलेले अजून एक वैशिष्ट्य, ते म्हणजे समघटकता. समघटकता म्हणजे काय? जेव्हा 2 रेणूंचे रेणूसूत्र एकच असते पण रचनासूत्र वेगळे असते, अशा क्षमतेला समघटकता म्हणतात. हे समजावून सांगण्यासाठी मी 3 कार्बनची शृंखला घेतली आणि मला क्लोरीन यापैकी कोणावरही ठेवता येईल. मी टोकाच्या कार्बनवर क्लोरीन ठेवल्यामुळे मिळणारी रचना आणि क्लोरीन मधल्या कार्बनवर ठेवले तर मिळणारी रचना वेगळी असेल. यावरून तुम्हाला कल्पना येईल की रेणूसूत्र समान असले तरीही मला वेगळ्या रचना मिळतील. म्हणजे कार्बन समघटकता दाखवतो. यामुळे कार्बनी संयुगांच्या संख्येत भर पडते.